नमस्कार मित्रांनो जिनियस सायन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी एक तुम्हाला शेतीमध्ये एक चांगल्या स्वरूपाचं चा उत्पन्न आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि मी दोन वर्षापासून एक भाजीपाला शेतीमध्ये घेऊन एक बऱ्यापैकी उत्पन्न मी काढत आहे गेले वर्षी या संदर्भात व्हिडिओ बनवावं म्हटलं होतं पण मी गडबडीमध्ये बनवलो नाही म्हणा किंवा चला नंतर बनूया नंतर बनूया म्हणण्यामध्ये ते राहून गेलं वीस गुंट्यामध्ये गेले वर्षी मी तीन महिन्यामध्ये वीस गुंट्यामध्ये नव्वद हजाराचं उत्पन्न काढलेलं आहे नव्वद हजाराचं बारीक सारीक खर्च वगैरे जाता निव्वळ नफा तीन वर तीन महिन्यामध्ये निव्वळ नफा वीस गुंट्यामध्ये सत्तर हजाराचं उत्पन्न मी तीन महिन्यामध्ये घेतलेलं आहे मग असा वाण कोणता आहे की जे शेतीमध्ये जे त्याला कष्टभी कमी लागतात मेहनत कमी फवारणी कमी सर्व काही कमी ओके आणि भावसुद्धा व्यवस्थित लागतो मग अशा प्रकारचा भाजीपाला कोणता आहे तर तो भाजीपाला म्हणजेच दुधी भोपळा हे जे तुम्ही इथं पाहत आहे दुधी भोपळा सध्याला माझा हा एक, एक एकरचा प्लॉट आहे गेल्या वर्षी मी वीस गुंट्याचा प्लॉट केला होता पण यावर्षी मात्र एक, एक एकरचा प्लॉट केलेला आहे आणि या एक एकरच्या प्लॉटमध्ये माझं टार्गेट आहे की जनरली एक प्रॉफिट पूर्ण खर्च वजा जाता प्रॉफिट एक एक जनरली दीड ते पावणे दोन लाख रुपये एक निव्वळ नफा उरला पाहिजे त्या दृष्टीने माझं काम चालू आहे एकदम चांगल्या प्रकारचं चा सध्याला उत्पन्न ही बाग पूर्णतः भरात आलेली आहे तोडणी चालू आहे आता मी तुम्हाला पूर्णही फिरवून दाखवतो ही माझी एक एकरची दुधी भोपळा म्हणजे कद्दू म्हणतो आपण याला कद्दू ही कद्दूची कद्दूचा प्लॉट आहे ओके आणि याची तोडणी चालू आहे मग यासाठी काय करावं लागतं एक नॉर्मल खर्च आहे मेहनत पण कमी आहे बी पण कमी लागतं यासाठी ओके तर एक जनरली तुम्ही सात बाय पाचवर जरी याची लागवड केली ही चालते सात बाय पाचवर सात बाय पाचवर दोन बिया जर टोपल्या आपण ठिबक अंतरून तर इथं मी हे ठिबक अंतरलेलं आहे पाहिजे हे ठिबक अंतरलेलं आहे त्या दोन नळीमधलं अंतर सात फुटाचे आणि सात फुटाच्या अंतरामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या पाच फुटावर मी तसं तर तीन फुटावर लावले मी हे तीन फुटावर लावलेले परंतु जर आपण जर पाच फुटावर जर लावला आणि हे जमिनीवर सोडण्याच्याऐवजी जर काठी लावून जर तारेवर जर घेतला तर जवळजवळ दीडीनं उत्पन्न जास्त मिळतं तर एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यासाठी एक चांगला वान आहे किंवा एक चांगला भाजीपाला आहे तर हे जी काय व्हरायटी लाव का मी लावलेली आहे ही व्हरायटी आहे महिको महिकोची व्हरायटी आहे तसे दुधी भोपळ्यामध्ये बरेच काही व्हरायटीज आहेत बऱ्याच व्हरायटीज आहेत परंतु मी महिकोचा वान लावत असतो कारण का मला महिकोचाच एक्सपिरियन्स आहे गेल्या वर्षीपासून तर महिकोनं चांगलं उत्पन्न दिलं असल्यामुळे मी लावतो तर हा सुद्धा आपल्या शेतीमध्ये लावून याला फवारणी अत्यंत कमी आठवड्यातून एक फवारणी केली तरी चालते फवारणी फक्त जनरली पाहिलं तर आपण एक थोडंसं रसशोषक किडे वगैरे असतात ते मारण्यासाठी एक एक फवारणी लागेल आणि एक बुरशीजन्य जी जे कदूवर भोपळ्यावर थोडेसे ठिपके पडतात बुरशीचे तर ते बुरशीनाशक एक फवारणी आणि थोडंसं बिग शॉट म्हणजे एक फुल निघणे आणि कळी निघणे आणि थोडीशी चमक फळावर राहण्यासाठी एक त्याची फवारणी केली जाते तर अशा स्वरूपाचा हा दुधी भोपळ्याचा प्लॉट आहे जर जनरली तुम्ही सर्व चौकडून पूर्ण जर प्लॉट जर पाहायचं म्हटलं हा पूर्ण प्लॉट आहे पूर्ण एक एकरचा प्लॉट तर दाखवणं शक्य नाही ही तोडणी चालू आहे प्रत्यक्षामध्ये माझी जवळजवळ तिसरी चौथी तोड आहे तिसऱ्या चौथी तोडीमध्ये जवळजवळ पंधरा किलोच्या तीस ते बत्तीस बॅग निघतात पंधरा किलोच्या तीस ते बत्तीस बॅग जर आपण मार्केट रेट जर गृहीत धरला तर एक दहा रुपये किलोपर्यंत सुद्धा याचं आपणास मार्केट मिळू शकतं कमीत कमी दहा रुपये जरी किलो भेटलं तरीही आपणास मार्केट परवडतं तर तोडकाम चालू आहे हेच आमच्या गावातली भगिनी या तोडकामामध्ये मदत करत आहेत तर अशा स्वरूपाचा हा प्लॉट आणि अगदी चांगल्या स्वरूपामध्ये आपण शेतीमध्ये कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारची मेहनत आपण घेऊ जर घेतली एक नॉर्मल मेहनत जर घेतली शिस्तीने शिस्तबद्ध मेहनत घेतली तर उत्पन्न चांगल्या प्रकारचं आपणास मिळू शकतं म्हणून हा व्हिडिओ आपणास कसा वाटला किंवा यावर जर काही आपणास जर मार्गदर्शन पाहायचं असेल तर आम्हाला कॉप कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला निश्चितच तुमच्या अडचणी विचारू शकता किंवा या का याविषयी काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर विचारू शकता कारण का शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकरी शेतकऱ्याला नफा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं पाहिजे शेतकरी पुढे गेला पाहिजे हा माझा प्रांजळ हेतू आहे तर मी स्वतः शिक्षक आहे मी यूट्यूबवरसुद्धा शिकवतो मी बाहेर देशातले एम बी बी एसची ॲडमिशन करतो मी अकॅडमीवर शिकवतो मी नोकरी करतो आणि मी ही शेती पण करतो ओके शेती पण करतो गेले वर्षी हाच कदूचा प्लॉट मी या आम जर आपण जर पाहिला तर थोडंसं झूम करून तुम्हाला मी दाखवतो यूट्यूबवर हे व्हिडिओज आहेत ही, ही आंब्याची बाग आहे ही फक्त अर्ध्या एकराची अर्ध्या ते पावणे एकराची ही आंब्याची बाग आहे जर तुम्ही जर दिसत असेल तर ता, तुम्ही जिथे जर पाहत असाल तर ही पा ही 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 जी दिसते ना ही आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये मी वीस गुंट्यामध्ये जवळ पाऊणी एकर आहे पण त्यामध्ये वीस गुंट्यामध्ये मी ही लागवड केली होती तर वीस गुंट्यामध्ये मला निव्वळ नफास एक जनरली सत्तर हजार रुपये निव्वळ नफा उरला होता तर यामध्ये टार्गेट आहे माझं दीड लाखाच्या आसपास निव्वळ नफा खर्च वगैरे सर्व करून एक दोन लाखाच्या आसपासचं टार्गेट आहे पाहूया किती येतं ते पण हा प्लॉट आपणास कसा वाटला मी जे केलेलं जे शेतीमधली जी, जी, शेती जी मेहनत आहे तुम्हाला कशी वाटली आपण कॉमेंट करून मात्र सांगायला मुळीच विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा अकरावी नववी म्हणजे नववी दहावी अकरावी बारावीचे व्हिडिओज मी सातत्याने अपलोड करत असतो आणि ते तुमच्यासाठी अपलोड करत असतो आणि अशा प्रकारचे शेतीचे सुद्धा व्हिडिओज मी अपलोड करत असतो बाहेर देशातले सुद्धा व्हिडिओज अपलोड करत असतो एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी जर कोणीचे जर नीटमध्ये जर कमी मार्क पडत असतील दीडशे पावणे दोनशे वगैरे असे जर कमी पडत असतील मार्क तर नुसता नीट इलिजिबल झालेला विद्यार्थीसुद्धा मी बाहेर देशातून तुमचं एम बी बी एस करून आणू शकतो ओके त्यामुळं कसल्याच प्रकारचे टेन्शन आहे शेती असेल शेतीची माहिती विचारा शिक्षण असेल शिक्षणात विचारा डॉक्टर करायचे असतील कोणीतरी डॉक्टरची सुद्धा आपण माहिती विचारू शकता या सर्व गोष्टीसाठी मी तुमच्यासाठी सदैव यूट्यूब चॅनलवर रेडी आहे ओके तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आणि हा इथं मा ही आपण आई इथे पाहू शकता योगायोगाने इथं आलेले आहेत हे पहा अ हे आई एकदम ह्या माझ्या आई ह्या आई साहेब आहेत आमच्या ओके वडील तिथं आहेत वडील आपल्या कामामध्ये गर्क का असतात अ ओके तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो आणि हे आणि विशेष म्हणजे फवारणीचं काम मी स्वतः करतो लागवडीचं काम स्वतः करतो तोडणीचं काम मी स्वतः करतो ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात मला सर्व कामं करायला आवडतात काम करण्यामध्ये आवड कसल्याच प्रकारची लाज नाही लक्षात घ्या मेहनत करा मेहनत करून कमवा ओके चोरी चपाटी लुबाडणे हे काही दिवस टिकतं पण त्यानंतर मात्र ते कायमस्वरूपी आपल्याकडे टिकत नसतं म्हणून मेहनत करा कष्ट करा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होत राहतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो Bye bye. Thank you. Take care.